असं आहे की आता मी जी घोषणा करेन त्यामुळे तुम्ही डबल टाळ्या वाजवाल. जूनपासून महाराष्ट्रातल्या एकाही मुलीला मेडिकल, इंजिनिअरिंग, लॉ, MBA सहित कुठल्याही कोर्सला 1 रुपयाही फी भरावी लागणार नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा आज वाढदिवस आहे. एकनाथजी शिंदेंना सुरुवातीला वाढदिवसाच्या निमित्ताने मी खूप शुभेच्छा देतो. तसे माझे एकनाथजी, त्यांनी मला रात्री 2 फोन केला तर मी मुळात घाबरलो की रात्री 2 CM फोन करतात म्हणजे काहीतरी महत्त्वाचं असेल. फोन वाजत होता CM, म्हटलं हां सर. ते म्हणाले की दादा, आत्ताच परभणीला एका मुलीने आत्महत्या केली आहे आणि चिठ्ठी सापडली की ज्या चिठ्ठीत ती असं लिहिते आहे की सरकार माझी 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांची निम्मी फी भरते मेडिकल इंजिनिअरिंग सहित अगदी डीम युनिव्हर्सिटी सहित, याबद्दल आभार, पण उरलेली निम्मी फी भरायला माझ्या आईवडिलांकडे पैसे नाहीत. 4 मला त्यासाठी कॉलेजने विद्यापीठाने बाहेर काढलं, त्यामुळे मी आत्महत्या करत आहे. ते रात्री 2 मला हे सांगतात. म्हटलं सर ही खूप वाईट घटना आहे. त्यामुळे वाईट घटना काय, उद्या सकाळी 7 आपल्याला घोषणा करायची आहे की महाराष्ट्रातल्या एकाही मुलीला 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तर फी भरावी लागणार नाही. म्हटलं सर हे तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात, तुमच्या तोंडून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द हा कायदा असतो, तुम्ही पहिलं बोलायचं असतं मग कायदा होतो. तरी माझं असं मत आहे की थोडं मला वेळ द्या कॅल्क्युलेशन करायला की आपण निम्मी फी भरतो तर किती भरतो, पूर्ण फी भरली तर किती लागते. तुम्ही यू बिलीव दिवसभरात 4 फोन आला, कॅल्क्युलेशन झालं की नाही, कॅल्क्युलेशन झालं की नाही, कॅल्क्युलेशन झालं की नाही. आणि मग मी त्यांना कॅल्क्युलेशन सांगितलं आणि त्यांनी ऑन स्पॉट निर्णय दिला की दादा, मी त्यांना 2 सांगितले. मराठा आंदोलन खूप जोरात चालले, म्हटलं मराठा समाजातल्या मुलींची निम्मी फी भरतो ती पूर्ण भरली तर 300 लागतील आणि सगळ्या मुलींची भरली, जात, धर्म, पंथ, भाषा काही नाही, सगळ्यांची भरायची तर अजून 700 लागतील. आता 1000 ही तशी छोटी अमाऊंट नाही, पण ते म्हणलं डन, फाईल मूव्ह करा. आणि निर्णय झाला की ह्या जूनपासून ह्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही माझ्या बहिणीला मेडिकल, इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, जेवढे 642 कोर्सेस आहेत, नव्याने 200 कोर्सेस आपण वाढवतो आहोत की ज्याला निम्मी फी पण नव्हती, म्हणजे त्यात BCS वगैरे आहेत ते पण आपण वाढवतो आता. अशा 800 कोर्समध्ये मुलींना 1 रुपयाही फी भरावी लागणार नाही.